मातृप्रेमाचं महन्मंगल स्तोत्र। साने गुरुजी लिखित संस्कारक्षम श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन, भाग 10। अभिवाचक जयंत ठोंबरे आणि अनुराधा मटकरी। कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवरच जेवण्याची पद्धत आहे। साधेपणात किती सुंदरता आणि स्वच्छता असते। माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे। बायकांना सुद्धा त्रास कमी, ताटे घासावयास नको। वडील सकाळी शेतावर जावायचे, इकडे तिकडे फिरून कामधाम करून ते 10 सुमारास परत घरी येत असत। येताना फुले, पत्रावळीसाठी पाने हे जर का कोणी दिली असली किंवा शेताच्या बांधावर केली असली तर भाजी असे, ते सारं घेऊन ते घरी यावयाचे। वडील मग स्नान करून संध्या पूजा वगैरे करावयास बसत। आम्ही शाळेतून आलेली मुलं पत्रावळी लावावयास बसत असू। ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ आणि त्याच पानांचा द्रोण। मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे, द्रोण तर अगदी साधत नसे। आमच्या कोकणात एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा। पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे। घरातील मंडळी पत्रावळी लावित असत। कधी कधी प्रत्येकाने 5-5 पत्रावळी लावाव्या असे आजी ठरवून टाकी आणि प्रत्येकास पाने वाटून देई। नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी असत। वडाची पाने, पळसाची पाने, कुड्याची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने सर्वांच्या पत्रावळी लावतात। श्राद्धाला मोहाच्या पानांचीही पत्रावळी कोणी मुद्दाम लावतात। चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात। कोकणात पत्रावळीस धार्मिक आणि सांस्कृतिक स्थान दिले गेले आहे। झाडांची आणि त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी आहे। श्याम, तू पत्रावळ लावावयास शिख, नाहीतर आज जेवावयास मिळणार नाही। आईने मला बजावले, मला लावता येत नाही, मी नाही लावणार, जा। मी ही रागानेच म्हटले। माझी माहेरी आलेली बहीण होती, ती मला म्हणाली, श्याम ये, मी शिकवते तुला पत्रावळ लावायला, कठीण काय आहे त्यात? मला नको तू शिकवायला, जा। मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीला उत्तर दिलं। माझी अक्का फार सुंदर पत्रावळ लावित असे। माझे वडीलही पत्रावळ आणि द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते। आमच्या गावात रामभटजी म्हणून एक होते, त्यांची तर आख्यायिकाच झाली होती। जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोचीत जावायचे। चांगलेच पान पाहिजे, ते इथे बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात सुद्धा येत नसे। कसेही पान असो, रामभटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच। कुणाकडे लग्नमुंजे असली, प्रयोजन वगैरे असलं की गावातली मंडळी त्यांच्याकडे जमावायची आणि पत्रावळी लावीत बसावायची। गप्पा गोष्टी करीत सहकार्याने कामे करावायची। अलीकडे ही पद्धतच बंद होत चालली आहे। अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले, परंतु मी पडलो हट्टी। मी काही त्या दिवशी पत्रावळ लावलीच नाही। मी पत्रावळ लावली नाही आणि आईने माझे पानही मांडले नाही, कारण ज्याने त्याने आपली आपली पत्रावळ घेऊन बसावे असं ठरलं होतं। माझी पत्रावळ नाही, सारी जण मला हसू लागली। माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली। उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शिकू माझ्याजवळ। आई, उद्या लावेल हो तो पत्रावळ, आज वाढ त्याला, असे अक्का म्हणू लागली। परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो। मी नाही लावणार, जा, मला नका वाढू जेवायला, आडले माझं खेटर, मी तस्सा उपाशी राहीन, असं रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो। पोटात तर भूक लागली होती, कुणी आणखीन समजूत घालावयास येतं का याची मी वाट पाहत होतो। शेवटी माझी थोर निराभिमानी अक्का तीच पुन्हा माझ्याजवळ आली आणि म्हणाली,
श्याम, चल रे, चल जीवावयास, मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजावयास, उठ चल, लहानचं ठिकोळं लाव आणि बस त्यावर जेवायला. तीन पानाच्या लहान पत्रावळीस ठिकोळे म्हणतात, चार पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात, आणि पळसाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू, त्यासाठी एकच पान पुरे होत असे. वाटोळी, मोठी पत्रावळ, तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे, चांगली मोठी गोलदार अशी आवडत असे. रानात भरपूर पाने असतात, मग त्यात काटकसर कशाला? विस्तीर्ण पात्र भोजनम, जेवावयास मोठे पान घ्यावे असं ते म्हणत. अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो. सासरी गेल्यानंतर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती. दोन दिवस ती आली होती, तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटले, डोळ्यात पाणी आलं. अक्काने माझ्या हातात पानं दिली. हे घे, हे खाली आधाराला लाव, असं ती म्हणाली. मी हातात एक चोय घेतली, तिचा टाका लावला, परंतु चोय जरा लोचट होती म्हणून टाका तुटे ना. श्याम, ही बघ, ही दुसरी चोय घे, ही चांगली आहे, असं म्हणून अक्काने दुसरी चोय जुडीतनं काढली आणि ती मला दिली. कसे तरी मोठे मोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले आणि घरात नेले. ही माझी पत्रावळ, वाढ मला, मी आईला म्हटलं. आईने विचारलं, हातपाय धुवून आलास का पण? हो, केव्हाच हातपाय धुतलेत, मी काय घाणेरडा नाही, असं मी म्हटलं. घाणेरडा नाहीस, मग सुसू तर करतोयस, नाक नीट शिंकरून ये, तो मी इकडे वाढतेय. मी नाक स्वच्छ करून आलो आणि जेवावयास बसलो. आई बोलत होती, पोटभर जेव चांगला, उगीच हट्ट करतोस, तो शेजारचा वासू एवढाच आहे, पण कशी छान पत्रावळ लावतो. आई बोलत होती. मी रागाने भराभर जेवत होतो. पत्रावळ कशी तरी लावली होती, तिचा एक टाका निघाला आणि माझ्या घशात अडकला. मी घाबरलो, शेवटी निघाला एकदाचा. मी रागाना म्हटलं, टाके जातात घशात, तरी म्हणे तूच पत्रावळ लाव, मला लावायला येत नाही, तरी म्हणे लाव. आमच्या घशात नाही जात ते, तू निष्काळजीपणे लावलीस त्याचंच हे प्रायश्चित्त. जोपर्यंत चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाहीस ना, तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल, आई म्हणाली. मी दुसऱ्याच दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते पाहू लागलो. काही पानांना दुमड घालायची असते. ज्याला आपणापेक्षा एखादी चांगली गोष्ट करता येत असेल तर त्याच्याजवळ जाऊन शिकलं पाहिजे, तर गर्व कशाला? प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असं माणसाचं ध्येय असावं. पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो वा शेला विणणे असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता. माझे वडील धुणी दांडीवर वाळत घालीत तर कशी एकसारखी घालीत, टोकाला टोक मिळालेलं. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते, ते गोंधळीकरांकडे धुणी वाळत घालण्याचं काम करीत. ती इतकी छान धुणी वाळत घालीत की पाहत बसावं. माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपीत, त्यावेळेस एक बारीक धारेने शिंपीत, हाताने धार धरून शिंपीत, परंतु ते नेहमी काळजी घेत, प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे, सौंदर्य असलं पाहिजे. माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकवले, प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावले. आपण लावलेली पत्रावळ कोणाचंही मानतील, जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जावायचा. पत्रावळ लावताना आपण मनात म्हटलं पाहिजे, कुणीही हिच्यावर जेवो त्याला नीट जेवता येईल, घशात टाका जाणार नाही, फटीतून अन्न खाली जाणार नाही. आणि मग मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो. एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारलं, चंद्रे, तुझी का ग पत्रावळ? अक्का म्हणाली, नाही, ती श्यामने लावली आहे. वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली? आई म्हणाली, त्या दिवशी जेवायला घातलं नाही ना,
आणि तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुला तुझीच घ्यावी लागेल असं सांगितलं ना म्हणून नीट शिकला लावायला. मी आईला म्हटलं, आता मागचं कशाला सांगतेस भाऊ, आता चांगली येते की नाही मला. वडील म्हणाले, आता काय सुंदरच लावता येते, पण द्रोण कुठे लावता येतोय? मी म्हटलं, द्रोणही मी लावून ठेवला आहे. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो आणि त्याच्यासारखाच लावीत बसलो. शेवटी साधला आणि वडिलांना सांगितलं, मी तुम्हाला जेवण झाल्यानंतर दाखवीन. माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यानंतर मी जरा फुशारून गेलो होतो. जेवण झाल्यानंतर मी द्रोण वडिलाच दाखविला. चांगला आहे परंतु इथे चुकलाय, समोरासमोर कोपरे सारख्या दुमडीचे हवेत, असं म्हणून त्यांनी तो सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखविला. आता कोण रागे भरेल, उगीच हट्ट करतोस, मला हे येणार नाही, मला ते येणार नाही म्हणतोस. देवानं ज्याला हातपाय दिलेत ना, त्याला सारं काही करता येतं, मनात मात्र हवं. चंद्रे, याला एक जर्दाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ. आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळातून एक जर्दाळू मला दिला. तो किती गोड लागला म्हणून सांगू? समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही इतकं गोड लागलं नसेल इतका मला तो जर्दाळू गोड लागला. गोडी ही कुठल्याही वस्तूत नसून त्या वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मातच आनंद आहे. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात श्यामची आई या पुस्तक अभिवाचनाचा भाग 10 आपण ऐकलात, पत्रावळ. श्रोते हो, आजच्या भागातून आपल्याला हीच शिकवण मिळते की कुठलंही काम करण्यासाठी स्वतःबद्दलचा न्यूनगंड आधी काढला पाहिजे, कुठलंही काम आनंदानं आणि मनापासून केलं पाहिजे. मनापासून केलेलं काम हे चांगलंच होतं आणि ते काम चांगलं झालं, यशस्वी झालं की त्यासाठी घेतलेल्या श्रमाचं चीज होतं आणि मग काय, श्रमातून साकारलेल्या यशाचा निर्मळ निर्भेळ आनंद आपल्याला घेता येतो. ऐकायला विसरू नका साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन रेडिओ जयंतवर. साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील संस्कार प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी आम्ही घेऊन आलो आहोत रेडिओ जयंतच्या माध्यमातून आपल्यापर्यंत. तेव्हा रेडिओ जयंत सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कार्यक्रमांविषयी आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा.